नमस्कार, ज्योतिष रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे शिवजयंतीनिमित्त शिवथाली पुरणपोळीची। चला तर आज याची रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं 2 ग्लास डाळ घेतलेली आहे, ती मी 4 तास पाण्यात भिजत घातलेली होती। आता मी ही कुकरला लावून घेते। आता मी सर्व डाळ कुकरला लावून घेते। आता मी कुकरला पूर्ण डाळ लावून घेतलेली आहे। मी घालते याच्यामध्ये 2 गडवे पाणी आणि इथं मी तांदूळ घेतलेले आहे थोडेसे। ते तांदूळ पण टाकून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये आणि लावून घ्यायचे कुकरचं झाकण। आता हे 3 शिट्ट्यावर आपल्याला होऊ द्यायचे डाळ। हे बघा, कुकरच्या 3 शिट्टी मी काढून घेतलेल्या आहे। तर माझी डाळ पूर्णपणे झालेली आहे। आता मी हिला मिक्सरला बारीक करून घेते। हे बघा, मी माझी डाळ मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। आता मी याच्यात 2 ग्लास साखर घालून घेते। व्यवस्थित मिक्स करून याला छान पुरणला भाजून घेते। आता चला, आपल्याला याला गॅसवर आता भाजून घ्यायचं आहे छानपैकी। आता मी माझं पुरण पूर्णपणे भाजून घेते। हे बघा, माझं पुरण आता इथे रेडी आहे। मी याच्यात थोडंसं टाकून घेते विलायची पूड, जायफळ आणि विलायची पूड आहे हे, आणि याच्यात टाकते किंचित अगदी थोडं मीठ। तर माझं पुरण साईडला ठेवून घेते आणि समोरची प्रोसेस चालू करते। माझी कणिक मळून घेते आता छान मी पुरणपोळीसाठी। माझं पुरण इथं रेडी आहे। आता मी इथं घेतलेली आहे कणिक, त्यात घालणार आहे मीठ आणि ही कणिक मळून घेणार आहे मी। कणिक आपल्याला सैलसरच मळायची आहे, जास्त घट्ट नाही मळायची आहे आपल्याला। माझी कणिक मळून झालेली आहे। आता मी कणिक मळून साईडला ठेवली। आता मी कढी बनवणार आहे। पुरणपोळीसोबत कढी खूप छान लागते, त्यासाठी मी इथं पातेलं गरम करून आता तेल घातलेलं आहे। त्याच्यात घालून घेते जिरं, मोहरी, हिरवी मिरची, लसूण अद्रकची पेस्ट, थोडंसं कढीपत्ता, थोडीशी हळद, तर मी घालून घेते याच्यामध्ये मीठ आणि किंचित थोडीशी साखर, कोथिंबीर। तर माझी कढी इथं रेडी आहे। तर मी हिला साईडला ठेवून घेते। आता मी सार बनवणार आहे। पुरणपोळीची थाळी म्हटलं की सार खूप महत्त्वाचा असतो। जे मी पुरणाची डाळ बनवली होती त्याच्यावरचं जे वर पाणी येतं त्या पाणीचा सार बनत असतो, ते मी पहिलेच काढून ठेवलेलं होतं। आता मी बनवून घेते सार। त्यासाठी मी आता पहिले घालते जिरं, लसूणची पेस्ट, हळद, लाल तिखट, लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही। मी इथं कांदा भाजून घेतलेला आहे, ते पण घालून घेते याच्यात। थोडंसं धना पावडर, थोडंसं गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला जे सारच पाणी काढून ठेवलं होतं मी ते घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये। तर घालून घेते मी इथं। मी थोडंसं इथं खोबरं भाजून घेतलेलं आहे, ते पण घालून घेते। मीठ याला छान उकळी काढून घेते आता।
हे बघा माझं सार झालेलं आहे, आता छान उकळी आलेली आहे याला। तर कोथिंबीर घालून घेते थोडी, तर मी एका पातेल्या त्याला काढून घेते। रेडी आहे, मी एका दुसऱ्या पातेल्या त्याला काढून ठेवला। आता हे साईडला ठेवून घेते आणि आलूची भाजी बनवून घेते, पुरणपोळीसोबत लागणारी आपल्याला। आता मी पहिले घालून घेते जिरं, मोहरी, थोडासा कांदा, हिरवी मिरची, आता घालून घेते मी थोडीशी हळद आणि माझे उकडलेले बटाटे घालून घेते याच्यात। थोडंसं मीठ घालून घेते याच्यात, व्यवस्थित मिक्स करते। थोडीशी कोथिंबीर, बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यात मी घालून घेते कांदा। मी उभ्या स्लायसेसमध्ये कट केलेला आहे कांदा, थोडंसं लाल तिखट, अगदी किंचित हळद, ओवा, तीळ, कोथिंबीर, मीठ, अगदी किंचित सोडा, बेकिंग सोडा आहे हा, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बेकिंग सोड्याऐवजी तेल पण घालू शकता गरम। आता मी एक कणकेची पारी बनवून घेते, आपण ज्याप्रमाणे मोदकला बनवतो ना त्याप्रमाणे, आणि याच्यात आपल्याला किंचित कणिक टाकून घ्यायची आहे। पुरणचा ठेवते मी गोळा, आणि वर जे एक्स्ट्रा उंडा येतो तो आपल्याला तोडून टाकायचे। हिला घेते मी लाटून व्यवस्थित, आता मी हिला लाटून घेते हलक्या हाताने। आता पुरणपोळी माझी लाटून झालेली आहे, मी हिला तव्यावर भाजून घेते। आता आपण इथं आता तेल लावून छान भाजून घेऊया। तुम्ही तेलाऐवजी तुपही लावू शकता, बऱ्याच ठिकाणी तेल लावून नंतर तुपासोबत खाल्ली जाते। हे बघा आपली दुसरी साईड पण खरपूस छान भाजलेली आहे। हे बघा आपली पुरणपोळी छान खरपूस भाजलेली आहे, आता हिला काढून घेते मी। आता मी इथं तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे भजे काढण्यासाठी, तर मी भजे काढून घेते। पारंपरिक मराठी थाळी म्हटलं पुरणपोळीची की भजे मेन आयटम असतो त्याच्यामधला। आता माझे भजे फ्राय झालेले आहे, मी काढून घेते याला। कांदा भजी माझी कंप्लीट झालेली आहे आता रेसिपी, तर मी तुम्हाला मस्त थाळी सजवून दाखवते माझी। मीठ, भाजी, कढी,
सार, दूध, भात, पापड़, पुरणपोळी, आणि आपले भजी। आता मी टाकून घेते भातावर थोडंसं साधं वरण। आता माझी इथं थाळी रेडी आहे। हे बघा, पुरणपोळीची थाळी अगदी रेडी आहे माझी। ही रेसिपी इथं रेडी आहे। आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।